सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। सेंद्रिय शेती म्हणजे विषमुक्त शेतीची आज गरज आहे। उत्पादन वाढवण्यासाठी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य। सेंद्रिय शेती म्हणजे विषमुक्त शेतीची आज गरज आहे। तसेच यापुढे शेतीचे उत्पादन घेण्यापेक्षा उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत व्यक्त करत आमचा शेतकरी हा खरा शास्त्रज्ञ आहे। तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजार मिळावा या उद्देशाने राज्य सरकारने संत शिरोमणी सावता माळी योजना सुरू केली, मात्र याला राज्यातील महापालिकांनी खोडा घातला असा आरोप यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे। कारण या योजनेत शेतकऱ्यांना शहरात येऊन शेतीमाल विकण्यासाठी लागणारी जागा महापालिकेकडून देण्यात आली नाही। कारण शेतकरी थेट आपला शेतीमाल विकू लागल्यास दलालांचे अवघड होणार, यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे हप्ते बंद पडतील असाही आरोप यावेळी खोत यांनी केला। आपण नियमनमुक्त करत आहोत, संपूर्ण शेतमाल नियमनमुक्त करत आहोत। मार्केट कमिटीचा शेअर सुद्धा 50% आता आपण देण्याचा निर्णय घेतला आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्या ज्या आहेत, शेतकऱ्यांच्या कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून आपण आता 2,500 कोटी रुपये आपण त्या कंपन्यांना भाग भांडवल पायाभूत सुविधांसाठी आपण देणार आहोत आणि तो पायलट प्रोजेक्ट आपण आता या अधिवेशन झालं की महाराष्ट्रामध्ये राबवत आहे, पण आम्ही 2,500 कोटीचा जो पायलट प्रोजेक्ट आपण राबवणार आहोत तो प्रोजेक्ट आपण फार्मर प्रोड्युसर कंपन्या सेंद्रिय शेतीमाल निर्मिती आणि विक्री या दृष्टीने कसा राबवता येईल या दृष्टीने आपण भविष्य काळामध्ये प्रयत्न करूया। आणि असं तुम्ही सगळी टीम वर्क म्हणून जर आपण काम केलं तर हे काम होऊ शकतं आणि आपण सगळी टीम वर्क म्हणून आपण हे काम या ठिकाणी करूया। मार्चच्या आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?